आरणगावचे सुपुत्र पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप श्रीरंग नन्नवरे पूजा हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने आरण आणि आरणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीपासून संरक्षण मिळावं यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधाचं मोफत वाटप आरणगाव आणि पारेवाडी इथल्या नागरिकांना घरपोच करण्यात आले. 5,000 कुटुंबांना हे वाटप झाले. आरणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्या वाटपाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुंकर आणि जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना देऊन करण्यात आले. यानंतर प्रत्येक घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी प्रदीप नन्नवरे यांनी या होमिओपॅथिक औषधाबद्दल माहिती दिली. सध्याचे जे पूर्ण जागतिक महामारी आहे, कोरोना सारखी महामारी आहे, त्यामध्ये पूर्ण जगाला, देशाला आणि राज्याला संकटात, म्हणजे सर्वच लोक संकटात आहेत. तर सुरुवातीच्या ज्या काळात अगदी इटली, जर्मनी वगैरे ह्या ठिकाणी हा आजार होता, पण तिथून आपल्या इंडियात आला, इंडियातून खूप स्प्रेड झालं आणि सर्वसामान्य लोक पण खूप घाबरायला लागले आजाराला. ॲक्च्युली घाबरण्यासारखं नाही काही, फक्त आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर ह्या आजाराला आपण सहज मात करू शकतो. तर आता आम्ही गेले 3-4 महिने झाले शहरात, अगदी वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये, अगदी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, त्यानंतर काही सोशल ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे कॅम्प हे घेऊन जनजागृती म्हणा किंवा लोकांना औषध डिस्ट्रीब्युट केले आणि माझं क्लिनिक, माझं हॉस्पिटल अगदी कंटिन्यू चालू ठेवून लोकांची सेवा केली. पण असं मनात आलं काहीतरी की आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण त्या मातीत वाढलेलं आहे, आपलं गाव पण ह्या महामारीच्या आजारातून फ्री झालं पाहिजे ह्या हेतूने मग मी ठरवलं आणि मग आम्ही स्वतः आर्सेनिक अल्बम तयार केले. ॲक्च्युली हे जे औषध आहे, होमिओपॅथिक औषध आहे, तर ह्यामध्ये सुरुवातीला गव्हर्नमेंटची मान्यता लवकर मिळाली नव्हती, पण वेगवेगळे ट्रायल्स झाले. त्या ट्रायल्समध्ये ससून हॉस्पिटल किंवा मुंबईचं केम हॉस्पिटल हे तर ट्रायल्स केले आणि सक्सेसफुल झाल्यानंतरच मग मार्केटमध्ये किंवा मग लोकांमध्ये त्याचं आजार, त्या औषधाची माहिती डिस्ट्रीब्युट करण्यात आली. ॲक्च्युली सुरुवातीच्या काळामध्ये कोरोना आल्यानंतर ज्या कोरोनाच्या रुग्णाचे संपर्क झालेले लोक होते त्यांना क्वारंटाईन केलं जायचं, तेव्हा घरच्यांना क्वारंटाईन केलं जायचं. मग ह्या क्वारंटाईन केलेल्या पेशंटला सुरुवातीला फक्त आयसोलेट केलं जायचं, काही औषधं नसायची. मग त्यावेळेस मग काही वेगवेगळ्या होमिओपॅथी तज्ज्ञांनी काही औषध वापरायला सांगितले की हे औषध वापरून बघा, म्हणजे ॲक्च्युली काहीच नाही देत तर होमिओपॅथिक औषध देऊन बघा. ग्रामपंचायततर्फे यापूर्वीच 25 मार्चला 5,000 मास्क आणि 1200 सॅनिटायझर बॉटलचं वाटप करण्यात आलं असून आरणगाव कोरोना मुक्त करण्यासाठी फवारणी करण्यात आली असल्याचं मत आरणगावचे सरपंच लहू शिंदे यांनी व्यक्त केलंय. आरणगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजय मुरकुटे यांनी आभार मानले. यावेळी आरणगावचे सरपंच लहूजी शिंदे, उपसरपंच अर्जुन कारंडे, माजी सरपंच संतोष निगोडे, अंकुश शिंदे, गणेश नवले, डॉक्टर अजित नन्नवरे यांसह पोलीस पाटील, कोरोना कमिटी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि आरणगाव येथील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनासाठी प्रतिकारशक्ती ह्या जर गोळ्या आपण महिन्यात 3 दिवस घेतल्या तर किमान 1 महिन्याभर त्या माणसाच्या अंगामध्ये त्याची प्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोनाचा प्रादुर्भाव त्या व्यक्तीला होत नाही. त्यासाठी डॉक्टरनी एक विचार केला की आपण शहरी भागात राहतो परंतु गावाचं काहीतरी उत्तरदायित्व आपल्याकडे आहे. त्या उद्देशानं ह्या आरणेश्वरच्या पावनभूमीमध्ये जेवढी काही कुटुंबं आहेत त्या कुटुंबांना त्यांच्या हॉस्पिटलमार्फत अगदी मोफत स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला त्या गोळ्याचं वितरण डॉक्टर प्रदीप नन्नवरे यांच्या माध्यमातून आज आरंगाव या ठिकाणी होत आहे. त्यामुळं मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. डॉक्टर प्रदीप नन्नवरे पूजा हॉस्पिटल पुणे यांच्यामार्फत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधांचा वाटप आरंगाव पारेवाडी ग्रामस्थांना डॉक्टर प्रदीप नन्नवरे व डॉक्टर सभापती भगवानराव मुरुंकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे व आरंगाव ग्रामस्थांच्या वतीने आरंगाव ग्रामपंचायतच्या मार्फत वाटप होणार आहे. तरी डॉक्टर प्रदीप नन्नवरे यांनी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधाचा आरंगाव ग्रामस्थांना पुरवठा केल्याबद्दल आरंगाव ग्रामपंचायततर्फे त्यांचे जाहीर आभार मानतो. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.